दसरा मार्ग आहे दसराणी बोर्ड पुन्हा सात रस्ता रोलर साइडर यूएस रेल कॉरिडोर चला नाले रेल गया मार्ग आहे तो पर्या मार्गाने जावा आसरा चौक पुलावर आता मी आहे. ऊसाची वाहतूक करणारे ट्रॅक्टरचा अपघात झाल्याची माहिती आहे, त्यामुळं या ठिकाणी जाम झालेला आहे. आपण पाहतोय या ठिकाणी ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा एक चाक निघून पडलेला आहे, त्यामुळं बराच वेळ झाला या ठिकाणी जाम झालेला आहे. पोलीस वाहतूक शाखेचे पोलीस या ठिकाणी कर्तव्य बजावत आहेत. रस्ता मोकळा करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. आपण पाहतोय वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी आणि बाकी स्टाफ या ठिकाणी आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक वाबळे सर आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी आहेत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी बराच वेळ झाला प्रयत्न सुरू आहेत. ऊसाची वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे या ठिकाणी जाम झाल्याचं दिसून येत आहे. काय नेमकं झालं होतं आणि काय आपण उपाययोजना केली? आता एक थोड्या वेळापूर्वी आम्हाला कंट्रोल मार्फत मेसेज मिळालं होतं की आसरा पुलावरती ट्रॅक्टरचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, त्यामुळे वाहतूक कोंडी झालेली आहे. तसं आम्हाला मेसेज मिळाला. तसं काही पोलीस स्टेशनचा विजापूर नाका पोलीस स्टेशन स्टाफ देखील या ठिकाणी हजर आला. आमच्या आसरा चौकातले ट्रॅफिकचे कर्मचारी देखील या ठिकाणी पोहोचले. इतर कर्मचारी देखील आम्ही रवाना केले होते आणि आम्हाला मेसेज मिळाला. आम्ही देखील तात्काळ या घटनास्थळी आलेलो आहोत. ते एक ऊसाचा ट्रॅक्टर आहे, त्याचं पाठीमागच्या ट्रॉलीचं चाक बाजूला झालेलं आहे, म्हणजे निघून पडलेलं आहे. त्याच्यामुळं थोडासा प्रॉब्लेम झालेला होता. तात्काळ या ठिकाणी घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी वाहतूक नागरिकांच्या मदतीनं पटकन सुरळीत केलेली आहे आणि आता वाहतूक कोणती कुठल्याही प्रकारची नाही आहे, सुरळीत वाहतूक सुरू आहे. आता जे काही चाक निघालेलं आहे त्याचा एक थोड्या वेळामध्ये आम्ही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आहे. JCB किंवा क्रेन बोलवण्यात आलेली आहे, त्याच्या मदतीने आम्ही ते सुरळीत करून देऊ. यापुढे देखील अशा प्रकारच्या काही घटना जर होणार असतील तर या ऊस वाहतुकीच्या संदर्भात आम्ही वरिष्ठांशी चर्चा करून काय पुढे तो निर्णय घ्यायचा आहे तो आम्ही घेऊ आणि त्याप्रमाणे उपाययोजना करूया.